हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99 22 51 1008। इचलकरंजी दिव्यांग बांधवांचा प्रांतवर तिरडी मोर्चा, शासन महापालिका प्रशासनाचा केला निषेध। इचलकरंजी महापालिका प्रशासनाकडून दिव्यांगांना देण्यात येणारा निधीचा शासन आदेश डावलला जात आहे। सन 2021-22 निधीतील फरक मिळावा, तसेच दिव्यांगांना शासन आदेशानुसार निधी मिळावा, तसेच दिव्यांगांना मासिक 15,000 रुपये पेन्शन द्यावी, या मागणीसाठी सावली दिव्यांग संस्था आणि दिव्यांग कल्याण सेवा संस्था यांच्या वतीनं प्रांत अधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला। शासन आणि महापालिका प्रशासनाचा यावेळी दिव्यांग बांधवांनी तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला। शासन आदेशाप्रमाणे एकूण वार्षिक बजेटच्या 5% निधी दिव्यांग अनुदानासाठी देण्यात यावा अशी अट असताना महापालिका प्रशासन दिव्यांग बांधवांना तुटपुंजी रक्कम देत आहे। 80 ते 100% दिव्यांगांना 12,000, 60 ते 79% दिव्यांगांना 11,000 आणि 40 ते 59 दिव्यांगांना 10,500 अशी तरतूद आहे। मात्र महापालिका प्रशासन त्याला तिलांजली देत आहे। गतवर्षी देखील महापालिकेने तुटपुंजी रक्कम दिली असून त्याचा फरक मिळावा, यावर्षी देण्यात येणारी रक्कम ही 5% मिळावी आणि मासिक पेन्शन लागू करावी, यासाठी दिव्यांग बांधवांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। राजाराम स्टेडियम येथून मोर्चाला सुरुवात झाली। मुख्य मार्गावरून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली। भर उन्हात काढलेल्या या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधले। मोर्चेकऱ्यांनी प्रांत अधिकारी सौ मौसमी बर्डे चौगले यांना निवेदन देऊन चर्चा केली। यावेळी राजकुमार गेजगे, अनिल पाटील, भगवान कदम, दिलीप बनसोडे, जगन्नाथ कुंभार, श्रीकांत देसाई, सुधीर लोले, शोभा पाटील, महानंदा पाटील, उज्ज्वला जाधव, भाग्यश्री पोटे यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।